बघा तुम्हाला माहिती असेल की आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की महायुतीचा चेहरा कोण, तर तुम्ही त्याच्यावर चर्चाच करत नव्हती, महाविकास आघाडीच्याच बद्दल बोलत होता। आता आम्ही जी लाईन घेतली तीच लाईन आता महायुतीमध्ये घेतली की आम्ही निवडणुकीनंतर चेहरा जाहीर करू। महाविकास आघाडीने पहिलेच आम्ही सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार। ज्या लोकांचा मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, ते लोक डिसिजन घेते किती घाबरलेले तुम्ही बघा, त्यांना ह्या चेहऱ्यावर निवडणूक लढायची नाही आहे, हेच तुम्हाला मागच्या काळात आम्ही सांगितलं। आणि म्हणून आपण महाविकास आघाडी हीच महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली पाहिजे, तेव्हाच महाराष्ट्र वाचेल। आणि आता महाराष्ट्र वाचणार नाही, यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनी आणि महाराष्ट्र विकायला काढलेला आहे, त्याचे लिलाव सुरू झालेले आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट करून ठेवलेला आहे। आपण पाहिलं की योजना दूताच्या नावाने आरएसएसच्या लोकांना 50,000 रुपये देऊन लोकांच्या घरी जाऊन भाजपचा प्रचार करायला लावतात। लोकशाहीमध्ये हे पहिल्यांदा या ठिकाणी घडते आहे की भाजप एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन जनतेची पैशाची उधळपट्टी करून स्वतःचा प्रचार करताना आपण पाहतोय। आणि काल निवडणूक आयोगाने ते सगळ्या योजना दूत रद्द करून टाकले। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर।